काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली, त्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. चंद्रपूर शहरातही गांधी चौकामध्ये काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसच्या वतीने काल नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. आता जिल्हा स्तरावर मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात हे निदर्शने करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, काँग्रेस प्रदेश सचिव विजय नडे, प्रदेश काँग्रेस सचिव शिवा राव, कामगार नेते के सिंग, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष रमजान अली यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.